स्वागत आहे तुमचं गुजस मेजवानीमध्ये. आज मी तुमच्यासाठी एक खास लाडूची रेसिपी घेऊन आले आहे. तुम्ही बघू शकता की हा बघा आपला किती छान असा सॉफ्ट असा लाडू तयार झालेला आहे. या लाडूचे नाव आहे इम्युनिटी लाडू. इम्युनिटी लाडू, तुम्हाला वाटेल हा इम्युनिटी लाडू कसा बनवायचा? आम्ही तर कधी ऐकलं नाही हा इम्युनिटी लाडू म्हणजे काय. तुम्ही ओळखू शकता का याच्यामध्ये काय काय पदार्थ टाकले असतील जे आपल्या शरीरातील इम्युनिटी वाढवतील? आणि ते पदार्थ पण आपल्या घरातीलच पदार्थ वापरून मी हा लाडू तयार केलेला आहे. आणि हा लाडू सर्वांना आवडतो, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. माझ्या 2 वर्षाच्या बाळापासून माझ्या 70 वर्षाच्या सासऱ्यांना हा लाडू खूप खूप आवडला. मग हा लाडू कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. मग या घरातील वस्तूपासून बनवलेला हा इम्युनिटी लाडू आपण कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. या लाडवाला तुम्ही इम्युनिटी लाडू पण म्हणू शकता, किंवा मसाला लाडू पण म्हणू शकता, किंवा माझ्या मुलीने नाव दिलं हे करोना लाडू असंही बोलू शकता. आता हा लाडू इम्युनिटी आपली वाढवणार आहे म्हणून आपण ह्याला करोना लाडूसुद्धा म्हणू शकतो, कारण आपल्याला करोनापासून हा लांब ठेवू शकतो. मग असा हा मसाला लाडू आपण कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. मग आता ह्या मसाला लाडूने काय होणार आहे, आपल्या शरीरातली जी इम्युनिटी आहे, आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे रोगाला लढण्याची, ती वाढणार आहे हा जर लाडू आपण दररोज एक एक खाल्ला तर. मग हा लाडू आपण कसा बनवायचा आणि काय काय पदार्थ वापरायचे की जेणेकरून आपली इम्युनिटी जास्त प्रमाणात वाढेल आणि आपल्याला रोगांना खूप सोपी पद्धत आहे. आपण हा लाडू खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी करून दाखवणार आहे. तसेच हा झटपट तयार होतात हे लाडू आणि हा लाडू पौष्टिकही आहे. तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या रेसिपीला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. मी इथे एका कढईमध्ये अगोदर आपण गरम मसाला करून घेणार आहोत, म्हणजे आपण मसाला तयार करून घेणार आहोत लाडूचा. त्यासाठी मी इथे 2 सुंठेचे तुकडे घेतलेले आहेत, 4 दालचिनीचे तुकडे, सुंठ, दालचिनी, काळीमिरी घेतलेले आहे, लवंग घेतलेले आहे, थोडासा जायफळचा तुकडा घेतलेला आहे. या सगळ्याचे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगणार आहे की आपल्याला किती प्रमाण घ्यायला पाहिजे, पण हे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हे सर्व जे पदार्थ आहेत ते अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हे आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास खूप मदत करतात. अँटी ॲलर्जिक असतात त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. इथे 2 टीस्पून मी जिरे आणि धणे पण घेतलेले आहेत, 4-5 लवंगा, काळी मिरी घेतलेल्या आहेत 7-8, आणि हे सर्व गरम मसाला आपण खमंग भाजून घेणार आहोत. आणि इथे तुम्ही मी अजून आपल्या लाडवाची टेस्ट वाढवण्यासाठी बदाम आणि काजू घेतलेले आहेत, हे पण ऑप्शन तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकतात. आणि सर्वात बेस्ट म्हणजे इथे हे सर्व मसाले तिखट असल्यामुळे थोडासा गोडवा येण्यासाठी मी इथे 1/2 कप बडीशेप घेतलेली आहे, कारण इथे आपल्याला बडीशेप जास्त प्रमाणात घ्यायची आहे, कारण बडीशेपमुळे आपल्या पदार्थामध्ये तो मसाला असतो तो मसाल्याचा जो फ्लेवर आपल्या घशाला त्रास देऊ शकतो, म्हणून ही बडीशेप थोडी गोड असते त्याच्यामुळे आपल्याला तिखट लागणार नाही लाडू आणि आपल्याला खाताना काही त्रास होणार नाही, यासाठी आपण बडीशेपचे प्रमाण थोडे जास्त घेणार आहोत. आणि बडीशेप पण अँटीऑक्सिडंट आहे, ती पण अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, म्हणून हे सर्व जे पदार्थ आहेत ते अँटीऑक्सिडंट आहेत, त्याच्यामुळे आपण हे सर्व पदार्थ घेणार आहोत. आणि खमंग सुवास सुटेपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचेत, परतून घ्यायचेत, छानपैकी त्याच्यातून तेल सुटलं पाहिजे. आपण हे पदार्थ ह्यासाठी भाजणार आहे कारण हे पदार्थ भाजल्यामुळे यातील तेल सुटायला लागतं आणि त्याच्यामुळे ह्या पदार्थ तेल सुटल्यामुळे हे पदार्थ हा लाडू जो आपण बनवतो जास्त काळ टिकण्यास मदत होते, म्हणून आपण हे पदार्थ हे मसाले चांगले परतून घ्यायचे ज्याच्यामुळे आपल्या लाडवाला छानपैकी टेस्टर येणार आहे आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आपण हे चांगलं खमंग भाजून घेतलं आणि खमंग भाजून झाल्यावर
सुवास छान सुटल्यानंतर आपण मिक्सरमध्ये त्याला जाडसर असं वाटून घ्यायचं, बारीक पेस्ट न करता जाडसर चार चमचे तूप टाकून आपण गव्हाचे पौष्टिक असं पीठ घेणार आहे, ज्याने आपल्याला लाडू बाइंडिंग करायचे आहे. यासाठी आपण पौष्टिक असं गव्हाचं पीठ घेतोय. 4 ते 5 चमचे मी तूप टाकून घेतलं आहे आणि 3 वाट्या मी इथे गव्हाचं घरचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही गहू भाजून जाडसर पीठ करूनसुद्धा घेऊ शकता. मी आपल्या घरचं जे अवेलेबल आहे तेच गव्हाचं पीठ घेतलं आहे, कारण मी तुम्हाला हा झटपट लाडू करून दाखवणार आहे. आणि हा आपल्याला गव्हाचं पीठ आहे ते छानपैकी भाजून घ्यायचं आहे, छानपैकी गुलाबीसर आणि सुवास सुटेपर्यंत, छानपैकी त्याच्यातून तूप सुटेपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत. आणि जसं लागेल तसं आपल्याला तूप टाकायचं आहे, एकदम तूप टाकायचं नाही आहे, थोडं थोडं तूप टाकून आपण ते लाडू बांधून घेणार आहोत. कारण हा लाडू आपल्याला पौष्टिक तर करायचाच आहे, पण आपल्याला हा कॅलरीज पण आपल्याला नाही वाढतील अशा प्रकारे आपल्याला लाडू करायचा आहे, म्हणजे डाईट स्पेशल हा आपल्याला लाडू करायचा आहे. त्यासाठी आपण तुपाचं प्रमाणही थोडं कमीच ठेवणार आहोत. आता आपण खमंग मंद गॅसवर छानपैकी परतून घेणार आहोत आणि थोडासा मी इथे पाववाटी रवा टाकणार आहे. 3 वाट्या मी तूप हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, त्याला मी पाववाटी रवा टाकते. रवा यासाठी टाकते आहे कारण हा हे जे पीठ आहे ते घरचं आहे गव्हाचं पीठ, चपातीचं ज्या आपण चपात्या बनवतो ते एकदम बारीक असतं, त्यामुळे ते घशाला चिपटण्याची शक्यता असते. जेव्हा आपण लाडू खाऊ तेव्हा घशाला चिकटू नये म्हणून मी थोडासा रवा टाकला आहे, जेणेकरून आपला रवा टेक्स्चर येईल आणि लाडू आपल्याला घशाला चिकटणार नाही. आता आपण हे मंद गॅसवर रवा आणि गव्हाचं पीठ छानपैकी लालसर असं गुलाबीसर भाजून घेतलेलं आहे. जवळजवळ हे भाजायला मला 15 ते 20 मिनटं लागलेले आहेत, मंद गॅसवर भाजायला वेळ लागतो. त्यानंतर अजून आपल्या लाडवाची टेस्ट वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस टाकलेला आहे, त्याने जेणेकरून आपल्या लाडूला चव येईल आणि लाडू खूप छान टेस्टी होईल. यासाठी आपण 1 वाटी सुकं खोबऱ्याचा किस टाकतो आहे आणि तो पण आपण थोडा मंद गॅसवर थोडासा गुलाबीसर भाजून घेणार आहोत. आता हा किस भाजून घ्यायचा आहे. आता हा किस भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण माझ्याकडे थोडेसे काळे मनुके होते, ते मी काळे मनुके थोडेसे टाकणार आहे कारण त्याच्यामध्ये पण कॅल्शियम असतं, म्हणून थोडेसे काळे मनुके असतील तर दुसरे तुमचे नॉर्मल मनुकेही तुम्ही टाकू शकता. आणि बेसिक म्हणजे अजून एक मसाल्याचा पदार्थ म्हणजे आपण इथे हळद ही अँटीऑक्सिडंट, अँटी ॲलर्जिक, अँटी सेप्टिक अशी हळद असते, कारण हळद आपण औषधी अशी बहुगुणी हळद इथे टाकणार आहोत, जेणेकरून आपला लाडू अजून पौष्टिक होईल व अजून आपल्याला छानपैकी त्या लाडवातून इम्युनिटी मिळण्यासाठी आपण इथे आणि छानपैकी कलरही येईल त्यासाठी आपण इथे 2 टीस्पून हळद टाकलेली आहे, जेणेकरून आपल्या लाडवाला खूप छानपैकी चव येईल आणि आपला लाडू पौष्टिक तर होईलच आणि आपल्याला त्यातून हळदीमधून आपल्याला जास्त इम्युनिटी मिळेल. त्यासाठी आपण इथे 2 टीस्पून हळद टाकली आहे आणि हळद टाकल्यावर आपण हळदीचा कच्चेपणा घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी परत आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून हळदीचा कच्चेपणा निघून जाईल आणि हळद छानपैकी आपल्या मिश्रणामध्ये मिक्स होईल. आणि हे आता आपलं मिश्रण छानपैकी भाजून झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण थंड करत ठेवणार आहोत आणि थंड झाल्यावर आपण ह्याला गोडवायसाठी आपण त्याच्यामध्ये गूळ आहे 2 वाट्या गूळ घेतला आहे, त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि आता हे मिक्सरमधून आपण सर्व फिरून घेणार आहोत. आता हे इथे मसाला जो मी केला होता तो आता मी या लाडवाचं मिश्रण थंड झाल्यामध्ये त्यात मिक्स करणार आहे. लाडवाचं मिश्रण थंड झाल्यावर आपण त्यात मसाला मिक्स करायचा, नंतर गूळ आहे तो गूळ मिक्स करतो आहे आणि पूर्णपणे सर्व मिक्स करून मग आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला छान प्रकारे झटपट असे लाडू वळता येईल. मिक्सरमधून फिरवल्यामुळे झटपट असे लाडू वळता येतात आणि तुपही खूप कमी लागते, त्यामुळे तुम्ही मिक्सरमधून फिरवून घ्या, पण आधी गूळ चांगला बारीक करून घ्या आणि मगच मिक्सरमधून फिरवा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण लाडवाचं तयार झालेलं आहे. मिक्सरमधून मी आता फिरवून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण एकजीव झालेलं आहे आपलं सर्व लाडवाचं मिश्रण गुळाबरोबर मसाल्याबरोबर आपला. आणि बघू शकता मी एका हाताने तुम्हाला लाडू वळून दाखवते, कारण मी एका हाताने शूट करत आहे त्याच्यामुळे मी एका हाताने तुम्हाला लाडू वळून दाखवते. बघू शकता किती मस्त असा लाडू आपला एका हाताने झटपट असा तयार झालेला आहे. तुम्हाला जर इथे सुखं मिश्रण जर वाटत असेल थोडं लाडवाचं तर तुम्ही इथे तूपही ॲड करू शकता, पण तुम्हाला जर हेल्दी लाडू बनवायचा असेल डाईट स्पेशल तर तुम्ही तूप थोडं कमीच वापरा. हे बघा अशा प्रकारे आपला इम्युनिटी बूस्टर लाडू तयार झालेला आहे. हा एक लाडू तुम्ही रोज सकाळी दुधाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर एक लाडू तुम्ही खाऊ शकता, किंवा तुम्हाला मध्ये कधी असं वाटलं तरी पण तुम्ही हा लाडू खाऊ शकता. खूप पौष्टिक लाडू तर आहेच, तसेच आपली इम्युनिटी वाढवणार आहे. इम्युनिटी मीन्स तुमच्या शरीरातील जी रोगांना लढण्यासाठी जी ताकद आहे ती वाढवण्यासाठी हा लाडू तुम्हाला मदत करणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले इम्युनिटी बूस्टर लाडू तयार झालेले आहेत. झटपट असे हे लाडू होतात, याला वेळ पण लागत नाही.
आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्येच हे मी लाडू करून दाखवले आहेत. आणि प्रत्येक अशा घरामध्ये हे साहित्य असतंच, यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही तुम्हाला साहित्य आणण्यासाठी. तुम्ही घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये हे लाडू आरामात बांधून खाऊ शकता आणि तुमच्या फॅमिलीबरोबर शेअर करू शकता. तर अशा प्रकारे आपला हा इम्युनिटी बूस्टर लाडू म्हणजे मसाला लाडू, त्याला तुम्ही करोना लाडूही म्हणा, कारण तो आपल्याला एक लाडू जर तुम्ही खाल तर तो आपल्याला करोनापासून लांब ठेवेल आणि आपल्याला कुठलंही इन्फेक्शन, करोना नाही, कुठलंही आपल्याला जे इन्फेक्शन आहे ते होऊ देणार नाही. यासाठी हा तुम्ही लाडू नक्की घरी करा आणि नक्की मला रिप्लाय करा की तुमचाही हा इम्युनिटी बूस्टर लाडू असाच झाला की नाही आणि तुम्ही केला की नाही हे मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि तसेच तुम्हाला आवडला की नाही हेही मला सांगा. तसेच माझ्या या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपला चॅनल गुजर्स मेजवानीला प्लीज तुम्ही लाईक करत रहा, सबस्क्राईब करत रहा, तसेच कमेंट्स करत रहा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत माझ्या या ज्या छान छान रेसिपी आहेत त्या प्लीज प्लीज शेअर करत रहा. मी तुमच्यासाठी नवनवीन अशाच छान छान रेसिपी घेऊन येणार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी खरंच आवडत असतील तर प्लीज प्लीज तुम्ही मला कमेंट्स करा. आणि जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या रेसिपी माझ्याकडून बघायच्या असतील तर तुम्ही मला प्लीज कमेंट्स करून सांगा. वापरून माझे 32 लाडू तयार झालेले आहेत मीडियम आकाराचे. जर तुम्हाला जास्त अजून बनवायचे असेल तर तुम्ही छोटे करू शकता आणि 50 लाडू तुमच्या या साहित्यामध्ये आरामात होऊ शकतात. मग नक्की करा हा लाडू आणि मला नक्की रिप्लाय करा की कसा वाटला तुम्हाला हा इम्युनिटी मिस्टर मसाला लाडू. तर चला परत भेटूया आपण एक नवीन रेसिपी घेऊन गुजर्स मेजवानीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. टेक केअर, बाय बाय, धन्यवाद.